हॅलो हा हॅलो हा सर मी जिओ कस्टमर केअर मधून प्रिया बोलते हा बोला की सर मी तुमचा नंबर चेक केला तुम्ही रिचार्ज का करत नाही हो मॅडम नाही हो ना केला रिचार्ज का नाही केला सर रिचार्ज करायला केला असता हो मॅडम पण पैसे नाहीत ना जवळ त्यामुळेच मी कॉल केला आहे ते रिचार्ज करून घ्या लवकर अहो मॅडम रिचार्ज करायला मी केला असतो पण पैसे नाहीत ना माझ्याकडे तुम्ही देता का मला उधार पैसे सर मी कसे देणार तुम्हाला उधार नाही का देऊ शकत नाही सर बर मॅडम तुम्ही कुठले आहेत सर मी मुंबईतून आहे मुंबईतले आहेत तु काय तुम्ही हो सर बर मॅडम एक काम करा की हा बोला सर तुम्ही काय करा मला दोनशे च फोन पे करा ना सर मी तस नाही करू शकत ऐका की हो मॅडम माझे पैसे आले की लगेच वापस करतो ना हे बघा सर तुमचे रिचार्ज तुम्हीच करा हो मॅडम माझ रिचार्ज मीच करतो पण तुम्ही मला फोन पे करा ना सर आम्ही कोणालाही फोन पे नाही करू करू शकत मग मॅडम रिचार्ज सांगा तुम्ही रिचार्ज एवढे महाग ठेवलेत त्यात दीड जी, त्या जी नेट किती लवकर संपत आहे सर तुम्ही जर रिचार्ज नाही केला तर तुमचं कार्ड बंद होईल ते सिम कार्ड बंद होऊ नये म्हणून तर तुम्हाला म्हणतोय ना मॅडम मला उधार पैसे द्या की आम्ही उधार पैसे नाही देऊ शकत सर आईला आता लयचं बरं मॅडम तुमचा हा कॉल रेकॉर्ड होतोय का हो सर बरं मॅडम मला तुमचा पर्सनल नंबर देऊ शकता का नाही हो सर पर्सनल नंबर आम्ही कोणाला पण नाही देऊ शकत तुम्ही काही म्हणावार का मॅडम पण तुमचा आवाज लयच गुंडच आहे बघा थँक्यू मॅडम मला किती रुपयाचा रिचार्ज करावं लागेल बरं चालतंय ते मला सांगा मॅडम तुम्हाला पगार किती हाय तिथं सर पगार आम्हाला कॉलिंगच्या हिशोबाने भेटतो असं आहे का बरं मॅडम मी पण बेरोजगार माणूस आहे काम मिळेल का मला तिथं नाही सर सध्या तरी काम नाहीये इथ बर जर जागा रिकाम्या झाल्या तर नक्की मला फोन लावा बर का मॅडम सर मी तुम्हाला रिचार्ज करा म्हणून कॉल केलेला आहे हा कधी करताय रिचार्ज मॅडम माझी सध्या लय गरीब आहे बघा कसं करू रिचार्ज सांगा ना तुम्हीच मला उधार पैसे देत असाल तर सांगा बरं नाही सर मी उधार पैसे नाही देऊ शकत बरं चालते काय करतो कोणाकडून तरी उधार पैसे घेतो बघा मॅडम आणि रिचार्ज करतो हो चालते ठेवू का मग मॅडम हो चालते ठेवा आणि ते रिचार्ज करून घ्या हो करतो ठेवू का हो ठेवा